मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज मधील कृष्णा साईमते यांच्या मालकीच्या गजाबैलाचं निधन झालंय. गजाबैलाचं वय 10 वर्ष 6 महिने होतं. काही दिवसांपासून तो आजारी होता, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालंय. गजाबैलाच्या निधनानं मागील 10 वर्षांपासूनचं कृष्णा साईमते आणि गजाबैल यांचं नातं आज तुटलंय. जेवापाड जपलेला लाडक्या गजाचा निधनाने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आपला लाडका गजा जग सोडून गेल्याने साईमते कुटुंबांना मोठा धक्का बसलाय. या कुटुंबाने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं. गजाचा मालक कृष्णा साईमते तर धाय मोकलून रडतोय असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलंय. महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक कृषी प्रदर्शनात डंका केलेला गजा बैल आज हयात नाहीये. गजा जग सोडून गेल्याचा साईमते कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. गजाबैलाचं वैशिष्ट्य म्हणजेच त्याचं वजन तब्बल 1 टन एवढं होतं. 6 फूट उंची आणि 10 फूट लांबी असा या बैलाचा आकार होता. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलेल्या गजाबैलाची काही दिवसांपूर्वीच इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती, मात्र साईमते कुटुंबाचा तो आनंद फार काळ टिकला नाही. वयोमानानुसार गजाबैलाचं निधन झाल्याने तो आनंद साजरा करण्याची संधी साईमते कुटुंबाला मिळालीच नाही. महाराष्ट्रासह कर्नाटकात अनेक कृषी प्रदर्शनांमध्ये तिकीट खरेदी करून लोक या बैलाला पाहायला येत असत. अनेक कृषी प्रदर्शनांमध्ये गजाबैल हा खास आकर्षण ठरला होता. या बैलाची ख्याती सर्वदूर पसरली होती. या बैलामुळे त्याच्या मालकाला भरघोस कमाई देखील झाली होती. कृष्णा साईमते ही गजाची देखभालही उत्तम करत होता. दररोज गाजराचं 1 पोतं गजा फस्त करत होता. तसंच या बैलाला दुधाची देखील आवड होती. इतकंच नव्हे तर आपल्या लाडक्या गजासाठी गोठ्यात पंख्याची सोय करणारा हा बहुधा पहिलाच शेतकरी असेल. आपल्या लाडक्या दोस्ताच्या आठवणी कायमस्वरूपी रहाव्यात म्हणून कृष्णा साईमते यांनी गजाच्या शरीराचे जतन करण्याचा निर्णय घेतलाय. गजाच्या शरीराचे स्टेलेटन करून त्याच्या हाडाचा सापळा ठेवला जाणार आहे.